वाय मोठ्या मोठ्या दुकानात सामान आणत. आमच्या घरी काय आम्हाला मुर्द्याला पैसे देत, मुर्द्याला पैसे द्यायचं. आमच्याकडे मुर्द्याची मी सटिंग लावली, साऱ्याची सटिंग, डॉक्टर लोकाची, पोलीस लोकाची. अरे आज कोण माझ्या आईचा नवरा लावू का सटिंगला? काय काय सटिंग लावल्या त्यांनी. होय आमच्याजवळ काय नुसते तांदूळ आणि भात गहू शिजून खायचे, त्याला गेली अगदी बाटला लागतंय, शिक्षण लागतंय, दुनिया लागतंय. दोन वर्ष झाले माझं पोरगं ड्रायव्हर आहे घरी, रिक्षा घ्या त्यांनी देऊन टाकली मागं. हप्ता भरायचे ताकद नाही, हप्त्यावाले तंग करतात. मेहनत करा बर, आमच्या लोकांचे. मुंबई के चेंबूर पांझर पोल सर्कल पर वंचित बहुजन आघाड़ी अनुशक्ति नगर विधानसभा के अध्यक्ष सतीश राजगुरु के माध्यम से केंद्र सरकार व राज्य सरकार के खिलाफ महंगाई के विरोध में आंदोलन किया गया. इस आंदोलन में भारी संख्या में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता मौजूद थे. आपको बता दें, बढ़ते हुए पेट्रोल डीजल के भाव व बढ़ती हुई महंगाई व बढ़ते हुए बेरोजगारी की वजह से युवक व गरीब काफ़ी परेशान हैं, जिसको ध्यान में रखते हुए वंचित बहुजन आघाड़ी अनुशक्ति नगर विधानसभा की तरफ से राज्य सरकार व केंद्र सरकार के विरोध में आंदोलन किया गया, जिसमें पुलिस ने आंदोलनकारियों को हिरासत में लिया. ये जनता की एक मजबूरी है और ये सरकार ने जो ला दी है हमारे ऊपर. स्कूल की फीस बढ़ी है, तेल के दाम बढ़े हैं, पेट्रोल डीजल महंगा है, रेशन का सामान का दाम बढ़ा हुआ है, हर चीज़ में महंगाई है और ये सरकार मस्त मौला सोई हुई है. ये कैसी चल रहे, तेरी भी चुप मेरी भी चुप, राज्य सरकार की भी चुप्पी साधे हुआ है और ये जो केंद्र सरकार वो भी. तू मारने का काम कर, मैं रोने का काम करूँगा. इसके सिलसिले में पूरे जनता को बेवकूफ़ बना रहे ये लोग. आज देखो स्कूल की फीस जो महंगी की हुई है, जो बच्चे लोग घर पे से पढ़ रहे, आज ये डोंगर पे नेटवर्क नहीं है. एयरटेल हो, BPL, जो भी वोडाफोन हो, जिसका नेटवर्क नहीं है, बच्चा मोबाइल को लेके कहाँ पे पढ़ेगा? जिसके घर में उसका बाप घर पे बैठा है, वो बच्चा मोबाइल कैसा लेके देगा उसके बच्चे को? वो बाप मोबाइल नहीं लेके दे सकता है. आज ये पेट्रोल डीजल का ये इन्होंने कैसा जीता, मोदी ने सबको बताया 60 साल में जो नहीं हुआ हम लोग 10 साल में करके दिखाएंगे. अरे तुमने 60 रुपये का पेट्रोल 103 रुपये पे ला के पहुँचाया, शर्म आने चाहिए मोदी तुझे. तू इस देश का सबसे बड़ा नाकाम और निकम्मा पंतप्रधान है और जुमलेबाज पंतप्रधान है, क्योंकि तूने जो आश्वासन दिया तूने जो आश्वासन दिया हर साल 1 करोड़ नौकरियां दूंगा जवानों को 1 करोड़ नौकरियां दूंगा. एक ऐसा लड़का दिखाओ मोदी ने जिसको नौकरी दी है, ना ही आके खासदार ने दिए, ना ही आके आमदार ने दिए. ये साले सब जुमलेबाज है. अमित शाह के बच्चे का आज कुछ 50 करोड़ से उसका डायरेक्ट 1.5-2 हजार करोड़ का मुनाफा दिखाया जाता है. ये उसके बच्चे का कैसा ICCI का चेयरमैन बन जाता है और हमारा गली का क्रिकेट खेलने वाला बच्चा यहाँ पे उसको एक बल्ला तक नहीं मिलता है. मोर्चे में हम लोग इसलिए शामिल है, नरेंद्र मोदी सरकार पूरा जुमलेबाज है. उन्होंने कहा था कि देश के 1 करोड़ युवाओं को रोजगार मिलेगा, कहाँ मिला? हम सब बेरोजगार है, हम सब यहाँ पर बेरोजगार है. मोदी सरकार, नरेंद्र मोदी सरकार जुमलेबाज सरकार है. यहाँ पर हम वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से महाविकास आघाड़ी सरकार, जो महाराष्ट्र में केंद्र और राज्य सरकार दोनों मिलीबट्टी सरकार है. तू मारने वाला काम कर, मैं रोने वाला काम करता हूँ. यहाँ के जो खासदार है राहुल शेवाड़े और जो यहाँ के लोक प्रतिनिधि है, वो भी यहाँ के स्थानिक लोगों का समस्या का निवारण नहीं करते. इसलिए यहाँ पर वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से अनुशक्ति नगर तालुका के प्रेसिडेंट सतीश जी राजगुरु इनके माध्यम से, इनके नेतृत्व में बड़ी तादाद में महंगाई के विरोध में यहाँ पर मोर्चा निकाला गया. और प्रत्येक आपका जो आज तरुण घरामध्ये बसलेला आहे, प्रत्येकाची नोकरी गेलेली आहे, प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे. आज प्रत्येक तरुणाची हालत बेकार झालेली आहे. आज महाराष्ट्र सरकारने आज लोकांच्या नोकऱ्या बंद केल्या आहेत. घरामध्ये राशन नाही आहे. आमच्या ताई महिलांनी सांगितलं की राशनाच्या आणि राशन कार्डवर आम्हाला फक्त राशन आणि फक्त गहू, तांदूळ आणि फक्त गहू मिळतात. फक्त आणि तांदळाने आणि गहूने आमचे पोटं भरणार आहेत का? यांच्या घरामध्ये जाऊन बघा तुम्ही, यांना काहीच कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. प्रत्येक घरामध्ये आज बहुजन मरत आहे, बाकी कोणाला काही पडलेलं नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार यांचा आम्ही निषेध करतो, या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो. या लोकांनी जे काय चाललेलं आहे, फक्त गरिबांचं नुकसान, गरिबाचं मरण चाललेलं आहे. या विकास आघाडीचा आम्ही निषेध करतो. आणि या ठिकाणी आम्ही सतीश राजगुरु यांच्या माध्यमातून, जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जा मोर्चा घेतलेला आहे, हा मोर्चा हा आमचा आवाज, हा दलितांचा आवाज, हा बहुजनांचा आवाज. या 7 वर्षामध्ये खाद्यतेलाचे पण भाव वाढले,
पेट्रोल डिझेलचे तर रोज वाढतात, आज 100 ही पार केले पेट्रोल डिझेलने. महागाईवर कोण बोलत नाही. इथे राजकीय हप्ते घेण्याचं काम शिवसेना करते. आज BMC मधून नालेसफाईच्या माध्यमातून करोडो रुपयाचा लोकांनी भ्रष्टाचार केला. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथली सगळी महाराष्ट्रातली महागाई कमी झाली पाहिजे. सर, मी तुमच्या माध्यमातून सांगत आहे, आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे, हे आंदोलन जे आहे, आज जे लोकांना बेरोजगारीपासून आज वंचित झालेले आहेत, त्याचं आंदोलन आहे. ही व्यक्ती आंदोलनामध्ये नाही, आता आली तुम्हाला प्रेस माध्यमानं बघून मोर्चाला बघून आणलं. यांचं नाव आहे राजू गणपत भोसले. यांनी आज सांगितलं आहे, सरकारला हे वाढले आता मला सांगितलं की बाबा मला अजून आर्थिक मदत मिळणार, ते अर्ज केला शासकीय याला, शासनाने अजून या माणसाला मदत केलेली नाही. पोलीस स्टेशनची FR कॉपी आहे, म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल सर्व काय आहे, तरी या माणसाला अजून काही मदत भेटलेली नाही. ह्याच्या तुम्ही समजून घ्या, हे सरकार महाविकास आघाडी धोतांड आहे, लोकांना खोटं बोलत आहे, लोकांची दिशाभूल करत आहे. या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडीची, आम्ही या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत आहे, याचा निषेध करत आहे. या गोष्टीचा पडलेत, परत ऑनलाईन शिक्षण घेतात मुले, तर शाळेवाले बोलतात फी भरा. फी कुठून भरणार? आज रोजगार नाही आहे, माणसं कामाला नाही आहेत. जर ट्रेन बंद, हे बंद, तुम्ही नेहमी बंद ठेवता. कोरोना हा फक्त महाराष्ट्रातच आहे का? कोरोना हा प्रत्येक ठिकाणी आहे. कोरोनाच्या नावाखाली लूट मांडलेली आहे सरकारने. पहिली गोष्ट तर माणसाने माणसं तोडलेली आहेत. ह्याच्या मैत्रीला नाही जायचं, त्याच्याने आणि त्या मैत्रीच्या जीवावर तुम्ही पैसे किती कमवता? आज 2-2, 3-3 लाख रुपये कोरोनाच्या नावावर डॉक्टर लोक लुटतात. मग आमच्या मुलं काय डॉक्टर बनू शकत नाहीत? आज एज्युकेशनच्या नावावर फी वगैरे काही न घेता शाळेने प्रशिक्षण दिलं पाहिजे. ऑनलाईन क्लासेस घेतात. मुलांचा अभ्यास ऑनलाईन होतो का? मुलांचा अभ्यास होत नाही. मुलं ऑनलाईन चालू करतात, गेम खेळतात, TV बघतात, पण फिया मात्र शाळेला जातात. त्याच्यामुळे अभ्यास हा शाळा चालू झालीच पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी चालू झाली पाहिजे. कोरोना काही नाही आहे देशामध्ये, कोरोनाच्या नावाखाली फक्त लूट आहे. मोठ्या मोठ्या दुकानात सामान आणत, आमच्या घरी काय, आम्हाला मुर्द्याला पैसे नाहीत, मुर्द्याला पैसे नाहीत आमच्याकडे. मुर्द्याची मी सटील बँक लावली, साऱ्याची सटील, डॉक्टर लोकांची, पोलीस लोकांची, आणि अजून कोण माझ्या आईचा नवरा लावू का सटिंगला? हा, काय काय सटिंगी लावल्या त्यांनी? होय, आमच्याजवळ काय नुसते तांदूळ आणि भात गहू शिजून खायचे, त्याला गेली अगदी बाटला लागतंय, शिक्षण लागतंय, दुनिया लागतंय. 2 वर्ष झाले माझं पोरगं ड्रायव्हर आहे घरी, रिक्षा घ्या त्यांनी देऊन टाकली मागं. हप्ता भरायची ताकद नाही, हप्त्यावाले तंग करतात. हा, यांनी आमच्यावानी मेहनत करा बरं, आमच्या लोकांवर जिद्द आहे. जय हिंद.